Hello everyone, welcome to RVSource English. So students, in this video we are going to see 10th standard English poem A Teenager's Prayer. So students, ya video madhe apan 10th standard English madhil first unit madhil first poem A Teenager's Prayer hi baghnar ahot, hi shiknar ahot. Chala tar mag video la suruvat karuya. Apla je shaikshanik varsha suru honar ahe tyatil hi pahilis poem ahe English madhil. So atyanta mahatvachi ashi atyanta changla message denari hi poem ahe. एक एक करून आपण सर्व स्टांजास बघूया. सो लेट्स स्टार्ट अवर पोयम द टीनेजर्स प्रेयर. सो इथे एक टीनेजर आहे. टीनेजर म्हणजे काय तर ज्यांचं एज हे 13 to 19 पर्यंत असते त्यांना आपण टीनेजर असं म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो? टीनेजर. सो अशाच प्रकारचा एक टीनेजर आहे. तुम्ही सुद्धा एक टीनेजर आहात. 10th स्टँडर्डमध्ये जेही मुलं शिकत आहेत ते सर्व टीनेजर्स आहेत. सो म्हणूनच तुम्हाला ही पोयम दिलेली आहे. सो हा सुद्धा एक टीनेजर आहे. तो देवाला प्रार्थना करतोय. आता तो देवाला कशासाठी प्रार्थना करतोय हे आपण पोयममध्ये बघूया. फर्स्ट स्टांजा इज ईच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग डिसिजन आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. सो ईच डे म्हणजे येणारा प्रत्येक दिवस ब्रिंग न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन आय मस्ट मेक आणि डिसिजन म्हणजे निर्णय आय मस्ट मेक म्हणजे मला घ्यावे लागतात. येणारा प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो आणि रोज मला डिसिजन्स घ्यावे लागतात निर्णय घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि मी ओनली वन म्हणजे एकटा तर मी स्वतःच सर्वस्वी जबाबदार आहे. कशासाठी? निवडण्यासाठी. तर या निवडीसाठी मी स्वतःच जबाबदार आहे. कोणती निवड? द रोड दॅट आय विल टेक की कुठला रस्ता मी निवडणार आहे, कुठला रस्ता मी घेणार आहे, कुठल्या रस्त्याने मी जाणार आहे हे निवडण्याची सर्वस्व जबाबदारी कोणाची आहे? तर माझी आहे. सो ओव्हरऑल स्टांजाचं मिनिंग काय आहे की येणारा प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो आणि रोजच मला डिसिजन्स घ्यावे लागतात निर्णय घ्यावे लागतात. आणि कोणत्या रस्त्याने मी पुढे जायचं गेलं पाहिजे हे निवडण्याचा सर्वस्वी जबाबदार कोण आहे? तर मी स्वतःच आहे. ती जबाबदारी मी कोणावरही ढकलू शकत नाही. आता सेकंड स्टांजामध्ये काय आहे बघा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू गेट ग्रेट डिस्ट्रेस. मग आता आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ तर दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. तर आय कॅन चूज निवडू शकतो. मी काय निवडू शकतो? टू टेक द रोड ऑफ लाईफ जीवनाचा असा रस्ता. मी निवडू शकतो जीवनाचा असा रस्ता दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस जो मला ग्रेट सक्सेस म्हणजे यश. सक्सेस म्हणजे यश. तर मी एक असा रस्ता निवडू शकतो जीवनाचा जो मला सक्सेसकडे घेऊन जाऊ शकतो, यशाकडे घेऊन जाऊ शकतो. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा मी ट्रॅव्हल डाऊन म्हणजे प्रवास करणे, डार्कन रोड म्हणजे अंधारा रस्ता. तर मी त्या अंधाऱ्या रस्त्यावरून सुद्धा प्रवास करू शकतो दॅट लीड्स टू गेट डिस्ट्रेस जो मला निराशेकडे घेऊन जाईल. डिस्ट्रेस म्हणजे काय होते? तर निराशा. ओके. सो अशा प्रकारे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. तर जो रस्ता मला सक्सेसकडे घेऊन जाईल, यशाकडे घेऊन जाईल तो रस्ता मी चूज करू शकतो, निवडू शकतो. और नाहीतर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. नाहीतर त्या रस्त्याने सुद्धा मी ट्रॅव्हल करू शकतो, जाऊ शकतो जो मला डिस्ट्रेस म्हणजे निराशेकडे घेऊन जाईल. थर्ड स्टांजामध्ये बघा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. मग आता हा मुलगा जो आहे, टीनेजर जो आहे, तो देवाला प्रार्थना करतो. काय म्हणतो तो देवाला? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. देवा प्लीज ओपन अप माय आईज, माझे डोळे उघड. देवा माझे डोळे उघड दॅट आय माईट क्लिअरली सी, जेणेकरून मी क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे, सी म्हणजे बघणे, तर स्पष्टपणे बघू शकलो पाहिजे. देवा माझे डोळे उघड जेणेकरून मी स्पष्टपणे बघू शकलो पाहिजे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि जे काही योग्य आहे, व्हॉट इज राईट म्हणजे योग्य, जेही जीवनामध्ये योग्य आहे त्यासाठी हेल्प मी, मला मदत कर टू स्टँड, उभं राहण्यासाठी. सो जे योग्य आहे ते करण्यासाठी तू मला मदत कर आणि ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्या आतमध्ये जेही चांगलं आहे ते बाहेर काढण्यासाठी तू मला मदत कर. सो इथे या स्टांजामध्ये हा जो मुलगा आहे हा देवाला काय म्हणतो की देवा तू माझे डोळे उघडण्यामध्ये मला मदत कर.
जेणेकरून मी बघू शकेल क्लिअरली, पाहू शकेल, माझे डोळे उघड, जेणेकरून मी क्लिअरली बघू शकेल, स्पष्टपणे बघू शकेल, आणि मला मदत कर. सो व्हॉट इज राईट, जे जीवनामध्ये योग्य आहे आणि जेही माझ्या आतमध्ये चांगलं आहे ते मी बाहेर काढू शकेल. म्हणजे जे जीवनामध्ये योग्य आहे त्यासाठी मी उभं राहू शकेल आणि माझ्या आतमध्ये जेही टॅलेंट आहे किंवा चांगलं आहे ते मी माझ्या आतून बाहेर काढू शकेल. त्यासाठी देवा तू मला इथे मदत कर, असा हा जो मुलगा आहे तो देवाला प्रार्थना करतो आहे. नेक्स्ट स्टांजा बघा. हेल्प हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आता पुढे तो देवाला म्हणतो, देवा हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, देवा मला नाही म्हणायसाठी मदत कर, देवा मला नाही म्हणायसाठी मदत कर. पण नाही कोण्या गोष्टीसाठी? व्हेन टेम्पटेशन कम माय वे, जेव्हा टेम्पटेशन्स म्हणजे मोह, टेम्पटेशन म्हणजे मोह किंवा एखादी वाईट गोष्ट करायची इच्छा, तर देवा जेव्हा टेम्पटेशन माझ्या रस्त्यामध्ये येतील, मोह माझ्या रस्त्यामध्ये येईल, तेव्हा त्याला नाही म्हणायची हिंमत तू मला दे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे, जेणेकरून मी माझी जी बॉडी आहे, माझं जे शरीर आहे ते क्लीन आणि फिट ठेवू शकेल फॉर लाईफ, पूर्ण जीवनासाठी. सो देवा जेव्हा कधी माझ्या रस्त्यामध्ये मार्गामध्ये मोह येईल, टेम्पटेशन येईल, तेव्हा त्याला नाही म्हणायची ताकद तू मला दे, जेणेकरून मग त्यामुळे मी माझी जी बॉडी आहे, माझं जे शरीर आहे ते क्लीन आणि फिट ठेवू शकेल, म्हणजे स्वच्छ आणि फिट म्हणजे तंदुरुस्त ठेवू शकेल येणाऱ्या लाईफसाठी, म्हणजे माझं जे पुढचं जीवन आहे त्यासाठी मी माझी बॉडी शरीर जे आहे ती तंदुरुस्त ठेवू शकेल. त्यामुळे तू टेम्पटेशनला नाही म्हणायची हिंमत मला दे, असा हा मुलगा सेकंड लास्ट स्टांजामध्ये देवाला म्हणतो, प्रार्थना करतो. लास्ट स्टांजा बघूया. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो व्हॉट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर तो देवाला म्हणतो की देवा व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे टीनेज इयर्स ओव्हर संपून जातील, आय नो दॅट आय विल सी, तर मला माहिती आहे की मी काय बघणार आहे. जेव्हा माझे हे टीनेजर्स इयर्स आहेत, तर टीनेज इयर्स म्हणजे कुठले, तर 13 to 19, तर हे महत्त्वाचे वर्ष माझ्या जीवनातले जेव्हा संपून जातील तेव्हा आय नो व्हॉट आय विल सी, मला माहिती आहे मला काय दिसणार आहे, मी काय बघणार आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, की मी माझं जीवन जे आहे ते खूप व्हेरी बेस्ट म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जगलेलो आहे. माझं टीनेज जे होतं, म्हणजे माझं जे 13 to 19 एज होतं, ते मी खूप चांगल्या प्रकारे स्पेंड केलेलं आहे, जगलेलो आहे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण नेहमी तू माझ्यासोबत होता, कारण नेहमी तू माझ्यासोबत चालत होता, माझ्यासोबत बरोबर होता, त्यामुळे मी माझं जीवन जे आहे ते व्हेरी बेस्ट म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जगलेलो आहे. सो शेवटच्या स्टांजामध्ये तो म्हणतो की देवा व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे हे टीनेज इयर्स संपून जातील, मला माहिती आहे मला काय दिसणार आहे, आय नो व्हॉट आय विल सी, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, जे माझं जीवन आहे ते मी खूप चांगल्या प्रकारे जगलेलो आहे, कारण तू कायमच माझ्यासोबत चालत होता किंवा नेहमी माझ्यासोबत मला मदत करायसाठी अवेलेबल होता. सो अशा प्रकारे अतिशय चांगला मेसेज देणारी ही जे मॉर्स यांची पोयम द टीनेजर्स प्रेयर आपण शिकलेलो आहोत. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे पोयम समजली असेल, समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी अनदर व्हिडिओ, टिल देन टेक केअर, गुड बाय.